नाशिक कांदा लिलाव बंदवर अजूनही तोडगा निघालेला नाहीये. कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक काल बोलावण्यात आली, मात्र केंद्रीय सचिव या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीमध्ये सर्व विषयांवर चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही. आणि या संदर्भात आता दिल्लीमध्ये 29 तारखेला बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये कांदा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मार्केट समिती समस्यांसंबंधी राज्य सरकार 3 दिवसात निर्णय घेईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय. तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी आज शरद पवारांना भेटणार आहेत. पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सकाळी 9 वाजता ही भेट होईल. त्यांनी आमच्याशी चर्चा करून शेवटी त्यांचे जे सचिव आहेत त्यांना जे काही त्यांच्या खात्याच्या माध्यमातून माहिती देणारे ते दिल्लीला असल्या कारणाने इथे आज काही लगेच निर्णय झाला नाही. परंतु 29 तारखेला आम्हाला मला कृषी मंत्र्याला अजून 2-3 मंत्री आम्ही तिथं जाणार आणि 29 तारखेला याच्यावर परमनंट काहीतरी उपाय सन्माननीय पीयूष गोयल साहेब घेतील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे